मनमाड येथे काल सायंकाळी गुरुवारी 7 ते 8 दरम्यान महामार्गावरील मनमाड येवला मनमाड चांदवड मनमाड मालेगाव मनमाड नांदगाव रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गमावले तरी अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष। नागरिकांनी केलाय संताप व्यक्त। दरवेळेस रोडची फक्त लाली पावडर केली जाते। आज नांदगाव रोडवर असलेल्या बरकुलवाडी येथे दोन मोटरसायकल स्वारांचा अपघातात पिंपराळे तालुका नांदगाव येथील 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींना या भागातील नागरिकांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मनमाडकडून नांदगावकडे मोटरसायकल स्वार 3 मुलांना आपल्या गावी पिंपराळेकडे जात असताना खड्डा चुकविण्याच्या नादात मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने तो खाली पडला। त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका मोटरसायकल स्वाराची एका मुलाच्या अंगावरून गाडी गेल्याने तो गंभीर जखमी झाला। त्यास रस्त्याला खेटून असलेल्या नागरिकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय हलविले मात्र उपचारादरम्यान दादू किसन शिंदे वय 5 मुलाचा मृत्यू झाला असून अण्णा काशीनाथ पांढरे आणि आणखी 1 जण नाव समजले नाही असे 2 जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले। मात्र या अपघातातील मयत मुलगा हा मोटरसायकल स्वार अण्णा पांढरे यांचा भाचा असल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। दरम्यान मनमाड नांदगाव रोडवर इंधन कंपन्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। अतिवेगाने गाड्या चालविल्या जात असल्यामुळे बरकुलवाडी या भागात रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात यावे अशी मागणी येथील दिनेश घुगे यांनी केली असूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथे अपघात होत आहेत। जनमत मराठी न्यूजसाठी सतीश परदेशी मनमाड।